बियारची वाहतूक रोखण्यात राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाला यश आलं असून अठरा हजारांचा मुद्देमाल जप्त करत दोघा जणांना अटक करण्यात आली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागानं सोमवारी सोलापूर शहरातील अशोक चौक परिसरात एका मालवाहतूक रिक्षातून अठरा हजार रुपये किमतीची फ्रूट बियर वाहतूक होताना जप्त केली असून दोन आरोपींना अटक केली आहे सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक राहुल बांगर यांच्या पथकानं सोलापूर शहरातील अशोक चौक येथील बालचंद कॉलेजसमोरील रोडवर सापळा लावून अल्ताप हापीसाप सगरी वय बत्तीस गौस अलिशेर बागवान व एकतीस दोघेही राहणार सर्वदेनगर मुळेगाव रोड सोलापूर हे माल वाहतूक रिक्षा क्रमांक तेरा एन अठ्ठेचाळीस अठ्याण्णव मधून युनिक ड्रिंक्स कंपनीचे फ्रूड बिअरच्या सहाशे सिलबंद बाटल्या वाहतूक करताना आढळून आले घटनास्थळावरून अठरा हजार रुपये किमतीच्या फ्रूड बियर सह एकूण त्रेसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन कार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राहुल बांगर दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलीम शेख जवान चेतन वनगुंटी आणि शोएब बेगमपुरे यांच्या पथकानं पार पाडली